नमस्कार मंडळी प्रीती समय मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण एक मजेची रेसिपी तयार करणार आहोत चला तर मग पाहूया इथे मी एक कप बारीक चिरलेली मेथीची पानं घेतलेली आहेत आणि त्याचे कवळे देठ पण घेतलेले आहेत तर मेथी मी स्वच्छ करून घेतलेली आहे त्यानंतर अर्धा कप मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे इथे मी ओला कांदा घेतलेला आहे पातीचा कांदा तीन कांदे घेतलेले आहेत सध्या बाजारात पातीचे कांदे आपल्याला उपलब्ध आहेत तर पातीचा कांदा नसेल तर साधा कांदा वापरला तरी देखील चालू शकतं ह्यानंतर इथे आपण एक वाटण तयार करणार आहोत तर एक इंच आलं पाच मिरची आणि आठ ते दहा पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि त्याचं जाडसर असं वाटण तयार केलेलं आहे पाणी मात्र घालायचं नाही ह्यामध्ये पाणी न घालताच हे वाटण मी तयार केलेलं आहे जर तुमच्याकडे धणे पावडर आणि जिरे पावडर नसेल तर ह्यामध्ये अख्खे जिरे आणि धणे घालून देखील तुम्ही वाटून घेऊ शकता आता इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा हा पचनासाठी चांगला असतो त्यानंतर इथे दोन चमचे तीळ घातलेले आहेत आता थंडी आहे त्यामुळे तिळाचं सेवन आपल्याला करायला पाहिजे त्यानंतर ह्यामध्ये मी घेतलेला आहे दोन चमचे धणे पावडर एक चमचा जिरा पावडर चमचा मी हा लहान वापरलेला आहे यानंतर इथे मी घेतलेला आहे घरचा मसाला तर ह्या घरच्या मसाल्यामध्ये लाल तिखट आणि गरम मसाला दोन्ही आहे तुम्ही वेगवेगळे देखील वापरू शकता यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत हळद तर इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार आपण ह्यामध्ये मीठ घालायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे ह्यातलं थोडंसं पाणी निघेपर्यंत आपल्याला हे छान असं एकजीव करून घ्यायचं चा। मेथीचा हा खास नाश्ता थंडीसाठी आपण तयार करत आहोत तुम्ही एकदा खाल्ला तर मग दुसरं काही खाण्याची इच्छा राहणार नाही इतका पोटभरीचा मस्त असा नाश्ता आहे तर आता ह्यामध्ये काही पीठ आपल्याला घालायचे तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा यामुळे बायंडिंग चांगलं होतं एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ह्यामुळे कुरकुरीतपणा येतो आणि एक चमचा मी बेसन घातलेला आहे ह्यामुळे ह्याची चव वाढते आणि इथे घेतलेलं आहे मी बाजरीचं पीठ तर इथे मी घालणार आहे दोन कप बाजरीचं पीठ आता हे सर्व व्यवस्थित मिसळून घ्यायचं पुन्हा एकजीव व्यवस्थित करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचा मऊ असा गोळा तयार करून घेणार आहोत तर इथे आता मी पाणी घेतलेलं आहे एक कप आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी तयार करणार आहे पीठ जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही असं पीठ आपल्याला तयार करायचं आहे बघा इथे मी हे पीठ तयार केलेलं आहे आता इथे आपण ह्याचं थालीपीठ तयार करणार आहोत थालीपीठ आपल्याला एकदम सॉफ्ट हवं असेल तर ह्यामध्ये दोन चमचे दही घालायचं आहे आणि जर तुम्हाला कुरकुरीत हवं असेल तर मग दही नाही घातलं तरी पण चालू शकतं पण दही घातलेलं थालीपीठ जे आहे ते अगदी तुम्ही सकाळी बनवलं तरी संध्याकाळपर्यंत तसंच राहतं छान असं सॉफ्ट तयार होतं तर इथे मी दोन चमचे हे दही घातलेलं आहे आता हे छान आपण मिसळून घ्यायचं आणि ह्याचा मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे बघा हे पीठ मी अगदी सॉफ्ट पीठ तयार करून घेतलेलं आहे तर आता आपण हे थालीपीठ तयार करणार आहोत तर थालीपीठासाठी इथे बघा मला पाऊण कप पाणी लागलेलं आहे आता थालीपीठ थापण्यासाठी मी इथे एक प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे आणि ह्या पेपरला आपण तेल आणि पाणी असं लावणार आहोत तर इथे मी थोडंसं तेल घालून घेते आणि त्यानंतर थोडंसं पाणी ह्यावर घालायचं आहे आणि हे व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि नंतर आपण ह्याच्यावर थालीपीठ थापणार आहोत तर ह्यातला पिठातला थोडासा गोळा काढून घ्यायचा आहे जितकं आपल्याला लहान मोठं थालीपीठ तयार करायचं आहे त्या हिशोबाने प्लास्टिकवर जेव्हा तुम्ही थालीपीठ तयार करता तेव्हा मग ते जास्त मोठं नाही करायचं छोटंच करायचं म्हणजे ते व्यवस्थित निघतं आणि जर तुम्ही कॉटन कपड्यावर तयार करायला तर मग तुम्ही मोठं तयार करू शकता तर आता इथे बघा पाण्याचा हात लावायचा आणि हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे सारखं एक समान हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे आणि ह्याचे काठ जे आहेत ते व्यवस्थित सरळ करून घ्यायचे म्हणजे मग दिसायला खूप छान दिसतं मधोमध बोटाने एक होल करून घ्यायचा म्हणजे मग आपल्याला मध्ये तेल घालता येतं आणि मग थालीपीठ आहे ते व्यवस्थित शिजलं जातं आणि वरून मी इथे थोडेसे तीळ घातलेलं आहे दिसायला छान दिसतं हे ऑप्शनल आहे पुन्हा एकदा हे व्यवस्थित थापून घ्यायचं म्हणजे तीळ निघणार नाहीत आणि आता हे थालीपीठ जे आहे ते आपलं थापून झालेलं आहे बघा किती मस्त आणि सुंदर दिसतंय आता इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे त्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि तेल घातल्यानंतर हे थालीपीठ जे आहे ते आपल्याला हातावर काढून घ्यायचं आणि नंतर तव्यामध्ये घालायचं आहे तर हे उलट करायचं तर आता प्लास्टिकवरचं थालीपीठ जे आहे ते थोडं निघण्यासाठी कठीण असतं हे बघा या पद्धतीने हे काढून घ्यायचं आणि आता हे तव्यावर आपण घालून घेतलेलं आहे गॅसची आत जी आहे ती मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवर छान असं थालीपीठ जे आहे ते आपल्याला शेकून घ्यायचं आहे तर वरून तेल देखील घालून घ्यायचं साईडने तेल घालून घ्यायचं आणि बघा मस्त मी हे उलट करून घेतलेलं आहे आता हे थालीपीठ शिजते तोपर्यंत आपण कॉटन कपड्यावर हे थालीपीठ थापणार आहोत तर कपडा जो आहे तो आपण पाण्याने भिजवून घ्यायचा चांगला पिळून घ्यायचा आणि आता थोडंसं पाणी ह्यावर मी शिंपडलेलं आहे आणि आता पिठाचा एक गोळा घ्यायचा चांगला गोल करून घ्यायचा आणि ह्याचं थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे तर पाण्याचा हात लावत लावत हे थालीपीठ आपल्याला मोठं करून घ्यायचं आहे आणि छान त्याला आकार द्यायचा आहे तर या पद्धतीने हे थालीपीठ आता मी थापून घेतलेलं आहे त्याला मध्यभागी गोल तयार केले आणि वरून तीळ घातलेले आहेत आता हे आपण मस्त शेकून घेणार आहोत तर बघा कपड्यावर चांगलं मोठं थालीपीठ आपल्याला तयार करता येतं आता हे पहिलं जे थालीपीठ आहे ते आपलं तयार झालेलं आहे छान अगदी खुसखुशीत हे थालीपीठ तयार झालेलं आहे अगदी मस्त आता कॉटन कपड्यावरचं थालीपीठ जे आहे ते आपण इथे शेकून घेणार आहोत थोडंसं तेल पसरवून घ्यायचं आणि आता हे थालीपीठ जे आहे ते आपण तव्यावर घालायचं आहे या पद्धतीने आणि वरून थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मग थालीपीठ व्यवस्थित निघतं आता कपड्यावरचं थालीपीठ जे आहे ते बघा मस्त असं निघतं पारंपरिक पद्धतीमध्ये कॉटन कपडा घेऊनच थालीपीठ त्यावर थापायचे तर ह्या पद्धतीचं थालीपीठ मस्त असं मोठं पण तयार करता येतं आणि व्यवस्थित निघतं देखील ते आता वरून थोडंसं मी तेल घातलेलं आहे साईडने तेल घातलेलं आहे आणि मग वरचा भाग थोडासा कोरडा झाला की त्याला आपण उलट करून घेणार आहोत या पद्धतीने आणि मस्त असं शेकून घेणार आहोत दोन्ही साईडने अगदी सोनेरी रंग येईपर्यंत तर आता बघा हे दोन्ही साईडने मी व्यवस्थित आता हे शेकून घेतलेलं आहे आणि छान असं आपलं हे खुसखुशीत थालीपीठ तयार झालेलं आहे अगदी सकाळचा पोटभरीचा मस्त असा नाश्ता तयार झालेला आहे तर तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी देखील हे तयार करून घेऊ शकता किंवा मग नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता चला तर मग लोणचं आणि दही अशासोबतही तुम्ही हे सर्व करू शकता तर लोणच्यासोबतही छान लागतो दहीसोबतही छान लागतं चटणीसोबतही तुम्ही खाऊ शकता तर इथे आपलं हे थालीपीठं आता तयार झालेली आहेत अगदी खुसखुशीत आणि मस्त खमंग अशी ही थालीपीठं तयार होतात सकाळचा मस्त हेल्दी नाश्ता आणि थंडीत आवर्जून केला जाणारा हा मेथी बाजरीचा नाश्ता तयार झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय